ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र पोलिसांचा बॉडीगार्ड नाकारलेला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील सांगली SP हेच माझ्या हल्ल्याच्या कटात सामील होते असा गंभीर आरोप पडळकरांनी केलेला आहे. रक्षकच जर भक्षक बनत असतील तर यांचं संरक्षण घ्यायचं कशाला असं म्हणत पडळकरांनी बॉडीगार्ड नाकारलेला आहे. हे आरोप करत असताना हल्ल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ हे पडळकरांनी दिलेला आहे. या दिवसाढवळ्या पोलीस स्टेशन समोरच या हल्ल्याचा सुनियोजित कट कसा रचण्यात आला होता हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. व्हिडिओ आपण पाहिला तो दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी माझ्यावर झालेल्या हल्ल्याचा आहे. सदर हल्ला अटपाडी पोलीस स्टेशनच्या दारामध्ये झालेला आहे आणि आपल्याला दिसतंय की हा हल्ला किती सुनियोजित होता. माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने 200 ते 300 लोकांचा जमाव लाट्या काट्यांसहित उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवरती दगडफेक करायची आणि मग गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरदा वेगाने डंपर अंगावरती घालायचा आणि मग जमावाकडून हमला करून घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता. आणि असं बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा साम TV.